तरी या ठिकाणी राज्य सरकारला जसं तामिळनाडूमध्ये गेलेलं आहे तसं कोर्टाला पकडून द्यावं की तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे, राजस्थानमध्ये 62% आरक्षण आहे, तर मग आमच्या राज्यालाही का तुम्ही अडवताय? आणि त्या 50% ज्या आतमध्ये त्या असा आग्रह जर असेल तर ते अडचणी करू शकेल. त्यामुळं खरोखर मराठा समाजाला आरक्षण टिकवते द्यायचं असेल तर वेगळी कॅटेगरी करूनच, म्हणजे ओबीसीची एक कॅटेगरी करून त्यांना आरक्षण देण्याचं मराठा समाजाच्या फायद्याचं आहे. आणि तरांगी पाटील यांच्या आंदोलनाला त्यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे, पण अजूनही त्यामध्ये थोडासा त्यांनी बदल करावा अशी आपली त्यांना विनंती आहे. आतमध्येच ओबीसीमध्ये आरक्षण द्या, ते शक्य आहे. ते त्यांचं म्हणणं असलं तरी ते शक्य होणार नाही, कारण ते कोर्टामध्ये टिकणार नाही आहे. त्यामुळे टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आता ज्या ओबीसीच्या यादीमध्ये जर त्यांना टाकलं तर गुन्हेगुन कोर्टामध्ये जर जाणार आणि सुप्रीम कोर्टाचाच आदेश आहे की आरक्षण 50% असू नये. तरी या ठिकाणी राज्य सरकारला जसं तामिळनाडूमध्ये गेलेलं आहे तसं कोर्टाला पकडून द्यावं की तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे, राजस्थानमध्ये 62% आरक्षण आहे, तर मग आमच्या राज्यालाही का तुम्ही अडवताय? अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मग मांडू. आमच्या राज्याला तो अधिकार आहे कोणाला आरक्षण द्यायचं ते, तर अशी भूमिका घेऊन मला वाटतं की निर्णय घेतला तर अडचण होणार नाही. आणि त्या 50% ज्या आतमध्ये त्या असा आग्रह जर असेल तर ते अडचणी करू शकेल. त्यामुळं खरोखर मराठा समाजाला आरक्षण टिकवते द्यायचं असेल तर वेगळी कॅटेगरी करूनच, म्हणजे ओबीसीची एक कॅटेगरी करून त्यांना आरक्षण देण्याचं मराठा समाजाच्या फायद्याचं आहे असं माझं या संबंधाचं मत आहे. आणि तरांगी पाटील यांच्या आंदोलनाला त्यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे, पण अजूनही त्यामध्ये थोडासा त्यांनी बदल करावा अशी आपली त्यांना विनंती आहे. सर अजून विकास आराखडा होता, विकास आराखडा जो आहे तो तयार केलेला आहे. मागच्या वेळी मी बैठक घेतली होती आणि त्या ठिकाणी विकास आराखडा तयार झाल्याचे सांगण्यात आलं होतं, त्याची अंमलबजावणी काही अजून होत नाही आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर कोर्टाचा काही विषय म्हणतात, पण तरी सरकारला जमीन अक्वायर करण्याचा अधिकार आहे. एखादं जर स्मारक आपल्याला करायचं असेल तर ज्या लोकांची जमीन आहे त्यांना पर्यायी जमीन देणे किंवा त्यांना त्याचं कॉम्पन्सेशन देणे असं करून त्या आराखड्याला लवकरात लवकर मंजुरी देऊन ते काम पूर्ण करावं अशा पद्धतीची आपली अपेक्षा. आणि एक विषय जो आहे तो सध्या मराठा आरक्षणाचा आहे, तर मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं आंदोलन त्यांनी हे केलं आणि शासनाला सर्व मराठा समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या पक्षाचा मराठा आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा आहे. तर माझी सूचना ही आहे की महाराष्ट्र सरकारची भूमिका हीच आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. तर सरकारला माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे गेल्या अनेक वर्षांपासून आणि त्यामध्ये 30% आणि 20% असं ओबीसींचे दोन कॅटेगरी आहे, एक 30% कॅटेगरी आहे, एक 20% कॅटेगरी आहे आणि 18% रिझर्वेशन शेड्यूल कास्टसाठी आहे आणि 1% शेड्यूल ट्राईबसाठी आहे. तर माझी सूचना अशी आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांना मराठा समाजाला ओबीसीमध्ये न टाकता, म्हणजे या पहिल्या ओबीसीच्या यादीमध्ये न टाकता त्यांच्यासाठी स्वतंत्र ओबीसीची यादी तयार करावी आणि त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. आणि तो राज्य सरकारला तो अधिकार आहे आणि राज्य सरकारने निर्णय घेतला की तो आमच्या मंत्रालयाकडे त्यांनी सरकारकडे पाठवावा. आणि आरक्षण जे आहे जसं ओबीसीचं आरक्षण आहे ते क्रिमिनलची पद्धत त्याला लागू करण्यात आलेली आहे. सगळ्या ओबीसींना आरक्षण मिळत नाही आहे, त्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, अशाच ओबीसी फॅमिलीना आरक्षण मिळतं. त्या धर्तीवर ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच मराठा कुटुंबातल्या मुलांना मुलींना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळणार आहे, म्हणजे मिळेल. तर सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी नाही आहे, गरीब मराठ्यांना आरक्षण द्या हीच मागणी दरांगी पाटील यांची आहे. त्यामुळं या तामिळनाडूच्या धर्तीवर जर असा निर्णय घेतला
तर मला वाटतं की ओबीसींना नाराज करता येणार नाही आणि मराठा समाजाची मागणी आहे, मराठा म्हणून ते मिळत नसेल तर आम्हाला ओबीसीमध्ये टाकायची त्यांची मागणी आहे. म्हणून तामिळनाडूचा अभ्यास करून एक वेगळी कॅटेगरी मराठा समाजासाठी बनवावी ओबीसीची आणि त्यांना आरक्षण द्यावं अशी आमची सूचना आहे.